स्त्री शिक्षणासाठी समाजाचा रोष पत्करून महिलांसाठी शिक्षण देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मंगळवारी सर्वत्र साजरी करण्यात आली. त्यानिमित्त करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये जयंतीनिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, समीना साठी शांताराम पाटील, प्रीती सहारे देवकू वाघे, नंदू भोईर, विपिन गायकवाड, अतिश सावळे, सूरज शेलार, सुनील भोईर, तुषार नागे, प्रिया फडके यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज या ग्रामपंचायतमध्ये आम्हाला आनंद आहे की एवढ्या वर्षातून करंजाडा ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व सभासद आणि सरपंच उपसरपंच कमिटी बसलेली आहे आणि त्यांचा पहिलाच कार्यक्रम हा सावित्रीबाई फुलेंचा त्यांना जो जयंती साजरी करण्याचा जो संधी मिळालेली आहे त्याबद्दल सरपंच साहेबांनी आभार तर मानलेच. पण सावित्रीबाई मुले आज सर्व क्षेत्रात ज्या महिला कामं करतात किंवा त्या ज्या सर्व क्षेत्रामध्ये पुढे आलेल्या आहेत त्या महिलांचा आदर्श म्हणजे सावित्रीबाई फुले आणि त्यांची आज 192वी जयंती आहे आणि त्या जयंतीमुळे आज सर्वांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज महिला या घराच्या बाहेर पडू शकल्या आणि त्यांनी शिक्षण घेऊ शकला आणि शिक्षण घेतल्यामुळे आज सर्व क्षेत्रात महिला या आघाडीवर आहेत, पुढे आहेत. मग त्या राजकीय क्षेत्रात असतील, वैमानिक असतील, ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील, अगदी महाराष्ट्राच्या पंतप्रधानसुद्धा राष्ट्रपतीसुद्धा महिला एक भगिनी आहे. अशा पद्धतीने आपण या सावित्रीबाई फुलेंचा आज जयंती साजरी करत असताना त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून या सर्व महिला भगिनी आणि आम्हाला त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून पुढे आम्ही कार्यरत राहू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.